हेलो स्टूडेंट्स, इयत्ता सातवी विषय इतिहास पाठाचे नाव आहे शिवपूर्वकालीन महाराष्ट्र। मुलांनो, याच्या अगोदर आपण संत नामदेव यांचा अभ्यास केलेला आहे। यांनी वारकरी संप्रदायामध्ये कशा प्रकारे लोकांना उपदेश केले, कशा प्रकारे लोकांच्या मध्ये समानतेचा भाव निर्माण केला, याचा आपण अभ्यास केलेला आहे। मुलांनो, आता आपण संत ज्ञानेश्वर यांच्या विषयी माहिती अभ्यासणार आहोत। संत ज्ञानेश्वर हे मूळचे राहणारे अपेगावचे होते, म्हणजे त्यांचा जन्म अपेगाव या ठिकाणी झालेला होता। संत ज्ञानेश्वर यांना निवृत्तीनाथ, सोपानदेव आणि मुक्ताबाई हे काय होती, भावंड होती, म्हणजे ही चार भावंड होती। तसेच यांचे वडील एक संन्यासी होते। समाजातील लोकांनी या चार मुलांना वाळीत टाकलेलं होतं। का टाकलेलं होतं, तर यांचे जे वडील होते त्या वडिलांनी संन्यास घेतलेला होता आणि संन्यास घेतल्यानंतर काही काळ गेल्यानंतर गुरूंच्या सांगण्यावरून ज्ञानेश्वरांच्या वडिलांनी काय केलं, तर ते घरी परतले। घरी परतल्यानंतर त्यांना ही चार मुले झाली। पण त्यावेळचे जे कर्मठ लोक होते, जे लोकांना ही मुलं किंवा हे त्यांच्या वडिलांचं वागणं हे पसंत नव्हतं, म्हणून त्यांनी काय केलं, तर या चारही मुलांना संत ज्ञानेश्वर, निवृत्तीनाथ, सोपानदेव आणि मुक्ताबाई यांना वाळीत टाकलेलं होतं। मग एके दिवशी ज्ञानेश्वर हे गावामध्ये भिक्षेची झोळी घेऊन भिक्षा मागण्यासाठी गेलेले होते। त्यावेळी काय झालं, तर गावातील एकाही घरातील व्यक्तीने त्यांना भिक्षा घातली नाही, उलट वेडेवाकडे त्यांना बोल लावले किंवा वेडेवाकडे त्यांना बोलले आणि याच त्यांना वाईट वाटलं आणि ते आपल्या झोपडीत आले आणि झोपडीचा दरवाजा बंद केला आणि आत दुःखी कष्टी होऊन बसलेले होते। त्यावेळी त्या ठिकाणी त्यांची बहीण, लहान बहीण ही मुक्ताबाई आली आणि दरवाजावरती किंवा त्या ताटीवरती टिचक्या मारत म्हणाली की ज्ञानेश्वरा, तुम्ही ह्या झोपडीचं दार उघडा का, तर तुम्ही असे जर दुःखी कष्टी झालात तर जगाचे कल्याण कोण करेल। हा जो हे जे बहिणीचं त्यांच्या म्हणणं होतं हे त्यांनी ऐकलं आणि त्यांनी सर्व दुःख विसरले आणि त्या झोपडीचा दरवाजा उघडला आणि तिथून पुढे त्यांनी ठरवलं की आपण जगाचं कल्याण करायचं, जगाला उपदेश द्यायचे। तसेच या आधारावरच त्यांनी काय केलेलं आहे, तर भगवद्गीता म्हणजे त्यावेळी संस्कृत भाषेमध्ये हा ग्रंथ होता, तर हा ग्रंथ संस्कृत भाषेमध्ये असल्यामुळे सर्वसामान्य लोकांना हा ग्रंथ समजत नव्हता किंवा धर्माचे ज्ञान त्यांना समजत नव्हते। मग त्याच्यासाठी ज्ञानेश्वरांनी काय केलं, तर या भगवद्गीतेचंच रूपांतर भावार्थ दीपिका म्हणजेच ज्ञानेश्वरी या ग्रंथामध्ये केलेलं आहे। तसेच ज्ञानेश्वरांनी अनेक ग्रंथ रचलेले होते, त्याच्यामध्ये अमृतानुभव हा देखील ग्रंथ आहे। या ग्रंथाची रचना देखील ज्ञानेश्वरांनी केलेली। तसेच त्यांचे काही ग्रंथ आहेत, अभंग आहेत, यातून याच्या माध्यमातून ज्ञानेश्वरांनी काय केलं, तर भक्ती मार्गाचं महत्व हे लोकांना पटवून दिलेलं होतं। तसेच सर्वसामान्य जे लोक आहेत त्या सर्वसामान्य लोकांनी आचरण कसं करावं, आपला आचरण धर्म आचार धर्म कसा असावा याचं देखील महत्व त्यांनी पटवून दिलेलं होतं। तसेच संत ज्ञानेश्वरांनी जो ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिलेला आहे त्या ग्रंथाचा शेवट हा पसायदानाने होतो, म्हणजे ज्यावेळी ज्ञानेश्वरांच्या वरती असे बिकट प्रसंग होते किंवा जे काही त्या लोकांनी त्यांना त्रास दिला त्या त्रासाला त्यांनी न जुमानता किंवा आपलं मानसिक संतुलन न ढळू देता त्यांनी या त्रासाला सहन केलं, तसेच त्यांनी जगाच्या कल्याणासाठी समाजाच्या कल्याणासाठी ह्या पसायदानाची रचना केलेली आहे। तसेच
त्यांचे जे बहीण भाऊ आहे समजा निवृत्तीनाथ सोपानदेव मुक्ताबाई यांच्या देखील काय आहेत ग्रंथ आहेत किंवा रचना आहेत हे आपल्याला या ठिकाणी लक्षात येतं. मुलांना या ठिकाणी तुम्हाला संत ज्ञानेश्वर हे समजले असतील किंवा त्यांचं थोडक्यात या ठिकाणी कार्य जे दिलेलं आहे ते तुमच्या लक्षात आलं असेल. महाराष्ट्रात जी संतांची चळवळ होती त्या संतांच्या चळवळीतील संत नामदेव आणि संत ज्ञानेश्वर यांच्यानंतर ही चळवळीची परंपरा संत एकनाथांनी पुढे चालू ठेवली. संत एकनाथ हे राहणारे पैठणचे होते. त्यांचा जन्म पैठण या ठिकाणी झालेला होता. तसेच त्यांनी ज्या काही अभंग रचना केलेल्या होत्या जे काही त्यांचं साहित्य होतं ते विपुल प्रमाणात होत मोठ्या प्रमाणात होत. त्यांच्या साहित्यामध्ये अभंग गवळणी भारुडे या साहित्यांचा समावेश होता. म्हणजे अभंग असतील गवळणी असतील भारुडे असतील यांचा त्यांच्या साहित्यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग होता. यांची रचना त्यांनी मोठ्या प्रमाणात केली. तसेच त्यांनी भागवत या संस्कृत ग्रंथाच्या भक्तीविषय भागाचा मराठीत अनुवाद केलेला आहे. हा भागवत हा जो संस्कृत ग्रंथ आहे त्या भागवत या संस्कृत ग्रंथाचा मराठीत अनुवाद ह्या त्यांनी केलेला होता. तसेच भावार्थ रामायणात रामकथेच्या माध्यमातून त्यांनी लोकजीवनाविषयीचं जे चित्र आहे ते काय केलेलं आहे रेखाटण्याचा प्रयत्न केलेला आहे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तसेच भागवत हा जो संस्कृत ग्रंथ आहे त्याच्यामध्ये देखील भक्तीविषय मार्गाचा अर्थ मराठीमध्ये स्पष्ट केलेला आहे. म्हणजे भागवत हा संस्कृत जो ग्रंथ आहे त्याच्यामध्ये भक्तीविषयक जे मार्ग सांगितलेले आहेत त्याचा अर्थ मराठीमध्ये स्पष्ट केलेला आहे. तसेच त्यांनी ते एक समाजातील लोक शिक्षकच होते. पहा संत एकनाथ हे लोकांना उपदेश करत असत लोकांना समानतेची वागणूक देण्याचा प्रयत्न करत असत. तसेच लोकांना एकमेकांना मदत करा एकमेकांना सहकार्य करा तसेच प्राणी मात्रांच्या वरती दया करा असा उपदेश ते लोकांना सांगत असत देत असत. म्हणूनच ते एक लोक शिक्षक होते. तसेच आपली जी मराठी भाषा आहे मराठी भाषा कोणत्याही भाषेपेक्षा कमी नाही हे त्यांनी सांगितलेलं आहे. त्यांची जी एक ओवी आहे त्याच्या माध्यमातून हे त्यांनी स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पहा संस्कृत वाणी देवे केली तरी प्राकृत काय चोरा पासूनी झाली. म्हणजे पहा संस्कृत वाणी देवे केली म्हणजे या ठिकाणी याचा अर्थ असा सांगता येईल की जी संस्कृत भाषा आहे ती देवाने निर्माण केलेली आहे आणि जी आमची प्राकृत काय चोरा पासूनी झाली म्हणजेच जी आमची मराठी भाषा आहे ती काय चोराने निर्माण केलेली आहे एका चोरून आणलेली आहे असं त्यांनी या पंडितांना ठणकावून विचारलेलं आहे किंवा ठणकावून सांगण्याचा प्रयत्न संत एकनाथांनी केलेला आहे. म्हणजेच आपली मराठी जी भाषा आहे ती कोणत्याही भाषेपेक्षा कमी नाही हे त्यांनी या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न या पंडितांना केलेला होता. तसेच संत एकनाथांनी सांगितलेलं आहे की भक्तिमार्ग करण्यासाठी किंवा परमार्थ प्राप्त करण्यासाठी आपल्याला संसाराचा त्याग करण्याची गरज नाही तर आपण संसारामध्ये राहून देखील आपण काय करू शकतो भक्ती करू शकतो परमार्थ प्राप्त करू शकतो हे त्यांनी सांगितलेलं आहे. तसेच संत एकनाथ हे जसे बोलत तसेच ते वागण्याचा प्रयत्न करत असत त्याप्रमाणे ते कृती करत असत. संत एकनाथ असेच दुपारच्या वेळी एके दिवशी स्नानासाठी जात होते गोदावरी नदीवरती स्नानासाठी जात होते. दुपारची वेळ होती ऊन अगदी रणरणत होतं पण त्या नदीच्या जे वाळवंट होतं जी वाळू होती काट्यावरती
त्या काठावरती एक लहानसं छोटंसं मूल हे रडत बसलेलं होतं. मग एक संत एकनाथांनी त्याच्या बाजूला पाहिले, इकडे तिकडे पाहिले की त्याचे आई बाबा त्या ठिकाणी दिसतात का, पण त्या मुलाजवळ कोणीही नव्हतं. मग संत एकनाथ हे धावत त्या मुलाजवळ गेले आणि त्या मुलाला उचलून आपल्या कडेवरती घेतलं आणि त्याला शांत बसवण्याचा प्रयत्न केला आणि त्या मुलाला त्याच्या आई वडिलांच्या जवळ ते पोचवून आले. म्हणजे या ठिकाणी आपल्याला हे लक्षात येतं की जी माणुसकीची शिकवण आहे, समानतेची जी शिकवण आहे, ते संत एकनाथ हे आपल्या वागण्यातून लोकांना सांगत असत. म्हणजे खऱ्या अर्थाने संत एकनाथ हे एक प्रकारचे लोकशिक्षक होते, हे आपल्याला या ठिकाणी लक्षात येतं.